कांदोली धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग कमी केल्याने वारणा नदी कोरडी पडली आहे. गेल्या 4 दिवसापासून वारणा नदीच्या पात्रातील पाणी धरण प्रशासनाने कमी केल्याने वारणा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांच्या नळ पाणी पुरवठा करणाऱ्या योजना 4 दिवसापासून बंद पडल्या आहेत. नदी पात्रात पाणी पुरवठा योजनेच्या सोडण्यात आलेल्या मोटारी तसेच फुटबॉल उघडे पडले आहेत. त्यामुळे मंदूर, सोनोडे, आरळा, पनुमरे वारून चरण गावातील पाणी पुरवठा बंदावस्थित आहे. धरण प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे फुटबॉल तसेच मोटारी पाण्यात मोजण्या इतपत तरी वारणा नदी पात्रात पाणी सोडावे व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे अशी माहिती एसटीएन मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.